झालेल्या कारवाईवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की PFIवर कारवाई झाली म्हणजेच मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे NIA ATS तसेच केंद्र व राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळमधून PFIवर बंदी टाकण्याची मागणी आली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले की तपास सुरू आहे ज्यातून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. असे की PFIवर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे वेगवेगळे हे NIAकडे ATSकडे केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळसारख्या सरकारनेही PFIवर बंदी टाकण्याची मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की आता इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, अनेक गोष्टी त्यातनं बाहेर येतील. यांची जी नवीन मोडस ऑपरेंडी होती त्यातनं आतल्या आत देशामध्ये अस्वस्थता तयार करण्याचं जे षडयंत्र होतं या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येतील. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.